राज्याचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी मुख्यमंत्रीपदाचा दिला राजीनामा, राज्यपालांकडे सोपवला राजीनामा. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दाखवल्या 10 नव्या वंदे भारत ट्रेन आणि इतर ट्रेन सेवांना हिरवा झेंडा, अहमदाबादमध्ये लोकार्पण सोहळा. पंतप्रधान आज अहमदाबादेत 85,000 कोटींच्या विकास कामांचा शुभारंभ आणि भूमिपूजन. काँग्रेस समवेत 16 राजकीय पक्षांकडून आज आसाम बंदचे हाक, नागरिकता संशोधन कायदा लागू झाल्याच्या निषेधार्थ गोवा अटीत कडकडीत बंद. CAA लागू झाल्यानंतर दिल्लीत अलर्ट, दिल्लीत पॅरामिलिटरी फोर्सेसकडून रस्त्यावर मार्च. झारखंडमध्ये आमदार अंबाप्रसाद यांच्या घरावर आणि व्यावसायिक मालमत्तांवर ईडीचा छापा. भाजप आज उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्याची शक्यता, भाजप केंद्रीय निवड समितीची काल 3 तास बैठक. भाजपच्या बैठकीत महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, गुजरात, बिहार, मध्य प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, हिमाचल प्रदेश आणि हरियाणाबाबत चर्चा, 99 उमेदवारांची यादी आज जाहीर होण्याची शक्यता. काँग्रेसची दुसरी यादी जाहीर करण्याची शक्यता, काँग्रेस मुख्यालयात झाली बैठक. संदेशखालीत ईडीवर हल्ला करणाऱ्यांना अटक, CBI तिन्ही आरोपींना केली अटक, तिन्ही आरोपी शहाजहानचे साथीदार. 2 गँगस्टरच्या लग्नाची दिल्लीत चर्चा, पॅरोलवरील कुख्यात काला जेठडी आणि लेडी डॉन अनुराधाचा विवाह सोहळा, जेठडीला मिळाला 6 तासांचा पॅरोल, 150+ पोलीस अत्याधुनिक शस्त्रांसह सज्ज. इलेक्ट्रोल बॉन्ड प्रकरणात SBI ला आजच द्यावी लागणार सर्व माहिती, तर 15 मार्चपर्यंत वेबसाईटवर माहिती अपडेट करण्याचे निवडणूक आयोगाला सुप्रीम कोर्टाचे आदेश. पंतप्रधान मोदींच्या अरुणाचल दौऱ्यानं चीनचा तिळपापड, भारताच्या पावलामुळे म्हणे सीमावाद आणखी चिघळणार, अरुणाचल चीनचा भाग असल्याचं पुन्हा वक्तव्य. मुस्लिम धर्मियांच्या पवित्र रमजान महिन्याला सुरुवात, मोदींनी ट्विट करून दिल्या शुभेच्छा. उत्तर प्रदेशात गाझियाबादमध्ये भंगाराच्या गोदामात कागद लाकडाच्या वस्तूंनी भरलेलं गोदाम, सुदैवानं जीवितहानी नाही. स्वदेशी बनावटीच्या शस्त्रास्त्रांचा 50 मिनिटं युद्धाभ्यास, पोखरणमध्ये तिन्ही सैन्य दलं करणार भारत शक्ती अंतर्गत संयुक्त युद्धाभ्यास, देशाच्या आत्मनिर्भरतेचं घडणार दर्शन. पोखरणमध्ये भारत शक्ती युद्धाभ्यासाला पंतप्रधान नरेंद्र मोदी लावणार हजेरी, तिन्ही दलाचा ताकद दिसणार जगाला. इस्रायलचे पंतप्रधान नेत्यानाऊ यांनी घेतली राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांची भेट, गाझापट्टीतल्या युद्धस्थितीबाबत डोवालांना दिली माहिती. इस्रायल हमास युद्धात किमान 13,000 दहशतवादी ठार, इस्रायलचे पंतप्रधान नेत्यानाऊ यांची माहिती. फ्रान्सच्या युकेमध्ये पावसानंतर पुरानं कहर, अनेक घरांमध्ये घुसलं पाणी, गाड्याही पाण्यात.